म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जीभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. आपण आज आहोत मुंबईमधल्या श्री बाबुलनाथ मंदिराच्या समोर. ओम नमः शिवाय. भोलेनाथांचं स्मरण करूयात आणि आजच्या भागाची सुरुवात करूयात. काय ना, आपल्याकडे बरेचदा पाहुणे येतात, मग आपण घरी गोडधोड करतो, चमचमीत करतो, काहीतरी मज्जा करतो, आहे की नाही. तसंच बरेचदा आपण पाहुण्यांना घेऊन सुद्धा बाहेर जातो, कुठेतरी हॉटेलमध्ये, कुठेतरी चौपाटीवर, कुठेतरी गाडीवर जातो की नाही. मग आज आपल्या भागामध्ये काही पाहुणे येणार आहेत, ते कोण आहे ते तुम्हाला नंतर कळेल, पण त्यांना घेऊन जाण्यासाठी आपण निवड केली आहे सोम हॉटेलची. आता आपण तिकडे जाऊयात, नेमकं कोण तिथे असतं, काय तिथली स्पेशालिटी ते पाहूयात आणि मग पाहुण्यांसोबत ताव मारूयात. चला, ज्या पाहुण्यांना ट्रीट देण्यासाठी आज आपण सोम हॉटेलमध्ये आलेलो आहोत, ते पाहुणे आलेले आहेत. आपण आता त्यांचं स्वागत करूयात. सर नमस्कार. नमस्कार. कसं आहे सर? भूक लागली आहे लवकर. झाला आम्ही पण नाही खाल्लं सकाळपासून. गप्पा मारत मारत जीवत. सैराट या सिनेमामधला परशा आहे, अर्ची आहे आणि सैराट सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. तुम्हा सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत आणि एक खूप खूप शुभेच्छा 29 एप्रिलसाठी आणि फार मनापासून अभिनंदन की सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात असेल किंवा राष्ट्रीय पुरस्कारावर असेल सिनेमाची मुहर उमटलेली. सगळ्यात आधी मला तुमच्याशीच बोलायला आवडेल. सैराट या सिनेमाविषयी काय सांगाल प्रेक्षकांना? खूप पॅशनेट लव्ह स्टोरी आहे आणि गावातल्या लोकांची खूपच त्याला म्हणतो ना जीवापाड प्रेम करणाऱ्या लोकांची गोष्ट आहे. असे खूप अभावाने मला पण वाटायचं की एक हार्डकोर लव्ह स्टोरी आणि त्या दिवशी आम्ही सगळेजण म्हणतो की आता गलायला म्हणू हिर रांजा नंतर आर्ची परशाचं आहे आणि आमच्यासाठी सगळ्यांसाठी ते ऑलरेडी ते हिरो आहेत, हिरो हिरोईन आहेत. आणि फिल्म तू जसं सांगितलं तसं की बर्लिनमध्ये जेव्हा दाखवली तिथेही लोकांना प्रचंड आवडली. बरोबर. आणि त्या लोकांनी सगळ्या ॲक्टर्स खूप कौतुक केलं, तिला नॅशनल अवॉर्ड मिळालेलंच आहे. बरोबर. मला खूप उत्सुकता आहे गाणी ज्या पद्धतीचे आहेत, ज्या पद्धतीने त्यांनी ॲक्टिंग केली आहे आणि ज्या पद्धतीची फिल्म झाली आहे. आता त्याचं गाणं पण जे सैराट झालं जे आलं, मला खूपच उत्सुकता आहे 29 एप्रिलला लोकांना ती दाखवायला आणि कशी वाटते ते ऐकायला. प्रश्नच नाही. नाही आणि काय, उत्सुकता तुम्हाला जितकी नाही तितकी प्रेक्षकांनाही आहे, कारण फँड्रीनंतर तुमची जी छाप एक दिग्दर्शक म्हणून आहे, एक गोष्ट म्हणून आहे, किंवा प्रत्येकाला आपलंसं वाटणारी एक गोष्ट त्याच्यात नक्की पाहायला मिळेल, जी आपण तळागाळात खूप आतली गोष्ट आहे, जी ग्रँजर किंवा लार्जर दॅन लाईफपेक्षा फार वेगळी आहे, त्याच्यामुळे उत्सुकता प्रेक्षकांना तितकीच आहे. मित्रा कसा आहेस? अरे मस्त. म्हणजे दिस ना, आपल्यालाच खूप खायचं आहे. म्हणजे एवढी कसं असतं सर, आपण पाहुणे आल्यावर घरी काहीतरी गोडधोड करतो, पण आज पाहुण्यांना घेऊनच आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहे. खायला हा एक नंबर आहे, तो पहिलवान आहे ना, त्याच्यामुळे विषय सामना बरं. आपण सिनेमाविषयी बोलूयात. परशा नावाचं तुझं कॅरेक्टर आहे, काय सांगशील या भूमिकेविषयी आणि तू तुझ्या नजरेतनं सैराट कसा पाहिला? परशा म्हणजे असं एकदम सिन्सिअर मुलगा आहे, गुणी मुलगा म्हणता येईल त्याला. जरा जसं घरात सगळ्यांना कामात मदत करतो किंवा कॉलेजमध्ये पण हुशार येतो. त्यानंतर आर्चीच्या प्रेमात पडले त्याच्यासाठी तो काही करायला तयार येतात. त्यातल्या त्यात त्याला सल्यावाळ्यासारखे दोन मित्र भेटले जेव्हा आपण प्रेम करणारे, जे ते त्यासाठी काही करतात. मित्र असे करतो की प्रत्येकाला असे एकतरी मित्र भेटावा हा विषय देऊन. बरं, मस्त मजेशीर कॅरेक्टर आहे. आकाश कसं आहे? आकाशला अशी प्रियसी आहे का, असे मित्र आहेत का आकाशच्या विषयी? मला वाटतं आकाश आणि परशा जवळजवळ सेमच आहेत. नाही
पुढे अजून पुढे बोलतोय मी म्हणजे जे पार्श्व करतो तेच आकाश पण रोज करतो. फक्त फरक एवढाच आहे की पार्श्व प्रेमात पडल्या आणि आकाश प्रेमात पडल्या नाही. पडला नाही अजून. नाही अजून. पण आता ह्या सिनेमानंतर तुझ्या खूप जणी प्रेमात पडतील, मग त्यांच्यासाठी काही उत्तर तयार ठेवलंयस की नाही? अजून तरी नाही. बघू नंतर. तमाम तरुणींना सांगायचं की अजून आकाश सिंगल आहे बरं का, विचार करा तुम्ही. आणि रिंकू क्या बात है यार, तुझं खूप अभिनंदन. तमाम मराठी रसिक प्रेक्षकांना, निर्मात्यांना, दिग्दर्शकांना, कलाकारांना अभिमान वाटावा असं तुझं ही यश आहे. पहिलाच सिनेमा ना तुझा, म्हणजे नो डाऊट हे अभिनंदन वाया तुमच्याकडनंच जातं, प्रश्नच नाही. काय सांगशील सैराट विषयी? तुम्ही 29 एप्रिलला बघा, मी आता काही सांगणार नाही. का म्हणत तुला तुला सगळ्यांना असं वाटतंय की अरे एवढ्या गोष्टी सांगायच्या, त्याच्या पुढे सांगायचं. आता आम्ही सांगवी सांगितलं, त्यानं सांगितलं, त्याच्याकडे सांगण्यासारखं काही उरलं नाही. त्याच्यामुळे ती एपिकल स्टोरी अशी म्हणून ते ना सैराट बघून नक्की सगळे सैराट होणार. एवढं 100%. अजून एक विचारायचं की तुम्ही अशा मुलांना आणि अशा वयातल्या मुलांना सिनेमासाठी निवडता की ज्या ठिकाणी ते या वलयापासून, ग्लॅमरपासून खूप लांब आहे, पण सिनेमा रिलीज झाल्यानंतर ते सगळं त्यांच्या हातात येतं, मग अशा वेळेला त्यांना सांभाळणं किंवा त्यांना त्या भपक्यापासून, जो आपण शब्द वापरतो, लांब ठेवणं हेही गरज आहे. तर मग ह्याच्यासाठी पण तुम्ही काही त्यांना मदत करता? खरं तर हे दरवेळीचाच कार्यक्रम आहे माझा, की मी त्या दिवशी सुद्धा बोललो की तुम्ही ॲक्टरला निवडा, त्यांना सगळंच करून घ्या, परत म्हणजे हे ग्लॅमर असेल किंवा हे तुम्ही ते काम करत राहिलं पाहिजे. तुम्ही आणि कसं आहे की तुम्ही किती फिल्मी दुनियाला म्हटलं तरी शेवटी जगत राहणे ही खूप भारी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही चांगले ॲक्टर झाला तर लय उत्तम, अजून चांगलं यश कमवलं तरी उत्तम, पण आता हे काम केलं आयुष्यात नाही करू शकलो. मी स्वतःला जे सांगतो ते त्यांना सांगतो की तुम्ही खूप कष्ट करा, खूप खूप प्रयत्न करा, फोकस करा, पण नाही झालं म्हणून खचू नका. तुम्ही दुसरं काही होऊ शकतं, ह्याला डॉक्टर व्हायचं आहे, तो काहीतरी होऊ शकतो. डॉक्टर व्हायचं आहे? आम्हाला खात्री आहे तू तिकडे राष्ट्रीय पुरस्कार मिळवणार. आणि तुला काय व्हायचंय? माझ्यात इच्छा होती पोलीस ऑफिसर व्हावं. इच्छा होती म्हणजे आता नाही, इच्छा होती आहेच अजून पण आहे. आता कदाचित तू नाही व्हायचा पोलीस ऑफिसर, कारण की मराठीत जर सिंगम झाला तर हाच तुमचा हिरो असेल. हा, तो म्हणजे व्यायाम खूप छान करतो, त्याची तब्येतही छान आहे, त्याचं वजन मी कमी करायला लावलं त्याला. आणि खरं तर तो चुकीच्या ठिकाणी झटत होता, पैलवान व्हायला नव्हतं पाहिजे त्यानं, इतक्या छान दिसतो. आणि कान बिन मुरगळला असं तर अजून वाईट दिसलं असतं. पैलवान घेत नाही कान मुरगळ. बरोबर. आहे असं बरं आहे, वाचला आमच्या हाती लागला आधीच. तर करिअर आहेत ऑप्शन, काय सांगता येते कोणाला काय. मला नेहमी वाटतं की मी काही करू शकतो, पण माणसांना आपल्याकडनं श्रम प्रतिष्ठा जरा कमी आहे. म्हणजे तुम्ही काम करता, आता मी हॉटेलत काम करतोय, मी कुठेतरी माझा दुकान आहे छोटंसं, असं म्हटलं की माणसांना काहीतरी वाटतं. आणि हिरो म्हणजे खूप थोर वाटतो किंवा डायरेक्टर म्हणजे थोर वाटतो. कष्ट सगळीकडेच आहे, सगळी कष्ट आहे. आणि कष्ट करून कमवणं ही इज्जतीची गोष्ट आहे, ती भारी होती. याच्याशी रिलेटेड एक फार सुंदर वाक्य की तुम्ही शांततेच्या काळात जेवढा घाम गाळाल तेवढं तुम्हाला युद्धात कमी रक्त गाळायला लागतं. हो, तर मला वाटतं त्या थॉटवरती तुमचा खूप जास्त विश्वास आहे. आणि आपल्यासोबत आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेती रिंकू, सोबत परशा आहे आणि सैराट सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे. ज्या वयात तुम्ही यांना हिरो हिरोईन करता, त्या वयात तुमचं काय व्हायचं स्वप्न होतं? माझं स्वप्न होतं जास्त दिवस मला कंडक्टर व्हायचं होतं, नाही तर ड्रायव्हर व्हायचं होतं. ड्रायव्हर व्हायचं माझं स्वप्न खूप दिवस होतं, कारण की आमच्या वडिलांकडे ट्रक होती कधीतरी, आणि मला वाटतं की मी मोठा झालो की ड्रायव्हर होईल. पण तुम्ही अजूनही कंडक्टर आणि ड्रायव्हर आहात. तुम्ही कंडक्टर आहात कारण तुम्ही एवढ्या सगळ्या प्रेक्षकांना थिएटरपर्यंत वाहून नेता, आणि तुम्ही ड्रायव्हर आहात कारण तुम्ही काहीही अनुभव नसलेल्या कलाकारांना तिथपर्यंत ड्राईव्ह करून घेऊ शकता. त्याच्यामुळे फारच शुभेच्छा आहेत सर. आणि किती लकी आहात ना तुम्ही, म्हणजे ह्या वयात तुम्हाला एक असा करेक्ट दिग्दर्शक मिळाला ज्याचे अगदी सगळं क्लिअर आहे, ज्याचं त्याचं थिंकिंग क्लिअर आहे, त्याचं विजन क्लिअर आहे. वा, चला सैराटच्या निमित्ताने आपल्या आता गप्पा खूप झालेल्या आहेत, आता आपण मुख्य मुद्द्याकडे वळूयात. सेटवरती खायचंच काय तुम्ही, कारण शूटिंग अशा ठिकाणी व्हायचं जे कोसो दूर आहे मुंबई पुणे शहरापासून, तुम्ही काय चुलीवरती असं स्वयंपाक वगैरे व्हायचं? म्हणजे माझं शूट जे झालं सैराटचं ते माझ्या गावात करमाळ्यात झालं, करमाळा तालुक्यात सगळ्या परिसरामध्ये जे उरके माझ्या सगळ्या ठिकाणी. आणि तिथे आमचे केटर खूप छान होते वायकर म्हणून, पण तेही खूप रोज वेगवेगळ्या ते तर खूप छान बनवायचे, काय दगड मटण अमुक अमुक अशा दगड मटण. हा, मटणात दगड टाकले असेल त्यांनी आणि ते शिजवून त्याला दगडा. हो, मला असं वाटलं होतं दगड मटण रम मटण केलं होतं, त्याच्यामध्ये रम टाकले, रम टाकले होते. ते छोट्या मुलांना नव्हती ती, पण त्यांनी खूप छोट्या मुलांना नव्हती ती, पण ते इंटरेस्टिंग होतं. पण ह्याच्यापेक्षा काय मजा यायची की मला आम्हाला असं वाटलं काही दिवसानंतर की मी ब्रेक घेतो आणि घरी जेवण बनवलं सांगतो, किंवा माझ्या शेजारी एक माझा मित्र आहे गुलाब म्हणून, की तो खूप छान जेवण बनवतो, तर त्याला सगळ्यांचं जेवण बनवलं सांगतो, मटण आणि आम्ही बऱ्याचदा चिकन केलेलं. तर सगळ्या क्रीवनर जेव्हा पार्ट्या आमच्या तीन चार पार्ट्या झाल्या, तर ते हैदराबादपासून सगळी वेगवेगळ्या भागातून आलेली लोकं होती,
तर त्यांनी खाऊन यांना इतकी मजा आली आणि ते अजूनही आठवण करतात की केटरिंगचं जे होतं केटर चांगलेच होते पण घरचं जे जेवण होतं भाकरी आणि मटणाचा रस्सा मटण मिळतं ते त्यांना अजूनही आठवतं. तर कधी गावाकडचं इकडचं कधी टीम तुमचं लागा आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये करमाळा स्पेशल. हो करमाळा स्पेशल खायला पाहिजे सर. आपल्या घरी खाल्लं असतं आपण. वा 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 सर तुम्ही एवढे नावं घेता तिथे तोंडाला पाणी सुटलं इथं. हो आता आम्ही तुला फार नाही वाट पाहायला लावणार आता आपण उरलेला गप्पा टेबलवर सुगंध सुटला पण इथे काय आता इथली काय स्पेशालिटी आपल्याला पाहिजे. सोम हॉटेलमध्ये या पाहुण्यांना मी घेऊन आलेलो आहे. लगेच आपण वळूयात मुख्य मुद्द्याकडे. आपल्यासोबत आजचे आलेले पाहुणे तर आहेच पण शिवाय आता आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत सोम या हॉटेलचे व्यवस्थापक खुशरू सर आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात मग आपण ते आपल्याला जे काही वाटतील ते सगळं खाऊयात. चालेल ना सर. नमस्कार. नमस्कार. तुमचंही आजच्या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. थँक्यू. हे मराठी सिनेमाचे दिग्दर्शक आहेत आणि ही त्यातले कलाकार मंडळी आहेत. आज आम्ही तुमच्याकडे त्यांना मुद्दाम घेऊन आलेलो आहोत कारण आम्हाला सोम या हॉटेलची खूप आम्ही कौतुक ऐकलंय आणि म्हणलं आज पाहुण्यांना घेऊन इकडे यावं. आम्ही पण आभारी आहोत. वा वा तुमच्या लोकांचे. आम्ही आभारी आहोत कारण आज आम्हाला खूप खायला मिळणार आहे इकडे. आम्हाला आधी सांगा की सोम हॉटेल हे किती वर्षांपासून इथे. सोम 18 एप्रिल 2005 पासून रामनवमीच्या दिवशी सुरू झालं आहे. 18 एप्रिल 2005 हा रामनवमीचा दिवस. आणि त्याच्यात आम्ही जे काही केलं आहे ते सगळ्याला माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे. सगळ्या मुंबईला माहिती. काय या हॉटेलमध्ये स्पेशालिटी आहे की लोक त्याच्यासाठी येतात लांबून लांबून. स्पेशालिटीमध्ये गुजराती मारवाडी फूड आहे आणि हर महिना 2 महिन्यांनी फेस्टिवल होतं वेगवेगळे पदार्थचे. त्याच्यामुळे ते स्पेशालिटी. इथला मेनू असा ठरलेला नाही. ठरलेला मेनू तर आहे पण ओवर अँड अबाव एक मेनू असतात जे फेस्टिवलचे असतं म्हणजे आमाच्या टायमाला आमरस आणि हे भेटतं. नंतर स्विम अँड क्रीम मेनू आहे. नंतर श्रावण महिन्यामध्ये फराळचे पदार्थ भेटते. बरं बरं. असं वेगवेगळं भेटतं. त्या बात आहे म्हणजे इथला ठराविक मेनू तर आहेच आहे पण शिवाय तुम्ही जे काही उपास तापास फॉलो करत असाल तुम्ही वातावरणानुसार खाण्यामध्ये बदल करत असाल तर ते सगळे बदल या हॉटेलमध्ये फॉलो केले जातात. बरोबर. म्हणजे श्रावणाच्या दिवसात तुम्ही उपास जर करत असाल तर इथे येऊन तुम्ही हाणामारी करू शकता. बरोबर ना सर. आणि फराळचं वेगळं बनवतात आम्ही. फराळचं वेगळं वेगळं त्याचं म्हणजे करण्याची जागा सुद्धा आणि ते पण सगळं वेगळं असतं. क्या बात. काय आम्हाला तुम्ही आज स्पेशल देणार आहात. एक अमेरी खमन आहे. अमेरी खमन काय असतं. त्याच्यामध्ये खमनला घिसून त्याच्यामध्ये कॅप्सिकम टमाटर आणि चटणी दही टाकून ते बनवतात. बरं. त्याच्याशिवाय अजून त्याच्याशिवाय जवार पिता पॉकेट आहे. जवार पिता पॉकेट म्हणजे जवाची भाकर असते त्याच्यामध्ये ग्रीन पीसच्या टिकरी टाकतात आणि कोळसो मेयो असतं व्हेजिटेरियन. अच्छा. त्याच्याबरोबर ते सलाड असतं मिक्स म्हणजे आपण बाहेर रस्त्यावर जाऊन फ्रँकी खातो. हा फ्रँकी. पण ती मैद्याची असते. ते इंडियन व्हर्जन ऑफ फलाफल म्हणतात त्याला. क्या बात आहे. म्हणजे आपल्याला मैदा किंवा असं रस्त्यावर काही खायची गरज नाहीये. प्रॉपर ज्वारीची भाकरी आहे त्याची फ्रँकी. मेयोनीज एक्स्ट्रा लावा सर माझ्या याला. बरं. अजून काय. नंतर दुसरं आहे व्हिटॅमिन बेल. त्याच्यामध्ये देसी चणा असतं. व्हिटॅमिन बेल. व्हिटॅमिन बेल. बरं. देसी चणाचा मसाला लावून बनवतात बॉईल करून आणि नंतर त्याच्यामध्ये कॅप्सिकम टमाटर दही कुकुंब सगळं टाकून ते बनवतात. ते पण एक आहे. अजून काय म्हणत होता. आणि एक आहे मूंग स्प्राउट पावभाजी. मूंग आणि स्प्राउट पावभाजी फंगालेले मूंग असतात मोडालेले त्याची भाजी बनवतात पावभाजी बनवतात आणि ब्राऊन ब्रेड असतं त्याच्यावर. वा वा क्या बात आहे. पटकन काहीतरी आणून द्या आम्हाला. फार भूक लागलेली आहे. थँक्यू सो मच. काय आहे. अमेरिका मारी. अमेरिका मारी सरांना आली. थँक्यू. थँक्यू सो मच. सुरुवात करूया आपण टेस्ट तर करून बघूया. लगेच ताबडतोब घे परशा पहिलवाना सुरुवात करू. हे असं आहे. ह्याच्यात सलाड बरंच आहे. म्हणजे डाळिंबाचे दाणे आहेत काकडी आहे वरतून शेव घातली आहे आणि असं छान चटपटी ते खायला आहे ना. वा वा. आता आपण खात खात परत जरा सिनेमाकडे येऊयात. तुला विचारायचं आहे मला सिनेमाच्या प्रोमोमध्ये तू आम्हाला ट्रॅक्टर चालवताना दिसतेस. तू आम्हाला विहिरीत उडी मारताना दिसतेस. तू अजून काय काय केलं त्या सिनेमामध्ये. तुला सगळं येत होतं का. नाही मला काहीच येत नव्हतं. मी बुलेट चालवायला शिकले ट्रॅक्टर शिकले घोडा
घोडा येत नव्हता, घोडा शिकले. मी सहावीत पोहायला शिकलेले, पण उडी कधी मारली नव्हती. मला डायरेक्ट डेकच्या वेळेस म्हणले जा वरती टाक उडी. म्हटलं मी नाही टाकत. मग नागराजा म्हटलं खालच्या पायरीवर ये. म्हटलं नको, खूप खोल आहे. मग असं म्हटलं अजून वरती जा, अजून वरती जा करत त्यांनी मला वरून उडी टाकायलाच लावली. तुला भीती नाही वाटली जेव्हा तुला? नाही, पहिल्यांदा वाटली, दुसऱ्यांदा मजा आली. काय मजा आली एवढ्या वरून उडी? मग खाली कोणी काही माणूस केवढा होता का? यांना सगळेच होते तिथं, काय पोहायला मुलं होती, मुलं मुली होत्या, आम्ही होतो सगळे पोहणारे माणसं. आणि विहीर विहिरीत कसं करून कोण म्हणजे काय होणार आहे तिला? बरोबर, तो कॉन्फिडन्स होता, तिलाही पोहता येतच होतं. फक्त उडी मारायची म्हणजे तिने कधी प्रयत्न केलेला नाही त्याच्यापूर्वी. पाण्यात पडलं की पोहायला येत. तसं ते तसं झालं म्हणजे आपले की खाली पडते. पाण्याविषयी आता तू ट्रॅक्टर चालवलास, बुलेट चालवलीस, बुलेट शिकायला तुला किती दिवस लागले? एक एक दिवस एक दिवस म्हणजे एक अर्धा एक तास होती तिला. एक दोन तासात ती गाडी एकदम चालवायला शिकलेली. आणि तू डबल सीट घेऊन जाते तुझ्या मैत्रिणीला, आम्ही पाहिलंय. येणं लागलं स्वाभाविकच आहे. अशी काही फार ग्रेट नाही अशा मुलीला पण कुणालाही येणं लागेल, है ना? वा वा. आता तू याच निमित्ताने तू काय नवीन नवीन शिकलास? नवीन मी म्हणजे ऍक्टिंग शिकलो मी आयुष्यातच. ऍक्टिंग केली नव्हती मी, म्हणजे ती शिकलो पहिली गोष्ट मी. ते नेहमीच होतं माझ्या फील्डमध्ये. बरोबर. अजून आपल्याला आता मेन मेन पदार्थ यायचे, एवढं संपणार नाहीये. सगळं हे अन्न, परब्रह्म, विश्व, जीवन, आयुष्य सगळं हे समोर आलेलं आहे. काय याला उपमा द्यावी ना? तुम्ही तर वाटही पाहिलं माझी सुरू केलं काय? पाहुण्यांनी सुरू केलं माझ्या आधीच. बरोबर आहे, मी उपमा देत बसलो आणि यांनी खाऊन घेतलं. आता मी एक घास घेतो आपण उरलेल्या गप्पा मारत. हा, हे जे मगाशी त्यांनी सांगितलं होतं की ज्वारीची भाकरी आहे त्याच्यामध्ये, जे आपण बाहेर खातो त्याच्यापेक्षा हे फार अप्रतिम आहे. एक नंबर आहे. क्या बात है यार, क्या बात है, वाह. हे मूग स्प्राउट पावभाजी खाऊन बघतो जरा. तुम्हाला हे सगळं करून पाहायचंय घरी, हो की नाही? हो. तुला येतो माझा स्वयंपाक? मला चहा चांगला येतो. चहा चांगला येतो तेवढंच. स्वयंपाक आहे तू सिनेमाच्या निमित्ताने शिकला? हा, आधीपासून येतो. क्या बात है यार, पावभाजी खाल्ली तुम्ही? क्या बात, अप्रतिम, अत्यंत सुंदर. नमस्कार. कसं वाटलं जेवण, कसं होतं? खरं सांगू मी तर पावती देणारा फार नगण्य आहे. 11 वर्ष तुम्ही जी अत्यंत यशस्वी परंपरा चालवत आहात त्याचं प्रतीक म्हणजे सगळं अन्न आहे. तुम्हाला काय वाटतं सर? एकदम झिंगाट. झिंगाट, क्या बात. तुला कसं वाटलं? एक नंबर ना. थँक यू, धन्यवाद. आमच्या सिनेमामध्ये एक गाणं आहे, येड लागलं येड लागलं, तसं झालं आमचं. या अन्नाचं आम्हाला येड लागलं. आनंदित खाऊन येत. येस, धन्यवाद. आठवण कळ आमची 100% ठेवणार. थँक्यू सो मच सर. थँक्यू. वा, खरंच येड लागायसारखं नाही, एकदम सुंदर आहे. सगळं मजा आली नाही एकंदरीत. आपण सुरुवात करूयात खायला. हे मला आवडलं विशेष, भाकरीत काहीतरी इतकं गावठी आणि इंटरनॅशनल काहीतरी एकत्र केलं. बरोबर, फ्युजन केलेलं आहे. सैराट सारखे हे जे पदार्थ आहेत ते सैराट सारखे आहेत. फ्युजन भेकर यायला सुरुवात झालेली आहे. काय आवडलं तुला तिन्ही म्हणजे सगळ्यात जास्त? मला हे सँडविच. अर सँडविच नाही रे, ते भाकरी. भाकरी भाकरीने केलेलं सँडविच. बरोबर आहे, फ्युजन आहे. कारण भाकरी आपला हा फार मराठमोळा पदार्थ आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ घालून एक फ्युजन केलं. बरं, हे तर आपली मेजवानी उत्तम झाली. फार बरं वाटलं तुम्ही आज इथे आमच्यासोबत आलात. सोम हॉटेलने आपल्याला फार छान ट्रीट दिली. 29 एप्रिलला सिनेमा येणार आहे सैराट.
धाकधूक आहे. तुम्हाला तर आधीच पोचपावती मिळालेली आहे, राष्ट्रीय पुरस्कार आहे, तुलाही ऑफकोर्स मिळाली आहे सगळ्यांकडनं. पण तरीही 29 एप्रिलच्या निमित्ताने प्रेक्षकांना काय सांगतो? मी नेहमी होतं आपलं की आम्ही काहीतरी केलं वगैरे तुम्ही बघ. मला वाटतं की टीजर बघितले असतील लोकांनी, आता गाणी आली आहेत ते आवडले असतील तर नक्की पिक्चर बघ. आणि बॅनरी पण आवडला असेल आमच्या झी स्टुडिओची दुसरी फिल्म आहे जे मी करतो त्यांच्यासोबत, अजय अतुल आहे. टीम सगळी चांगली या पोरांनी कामं केलेली, सगळ्यांना उत्सुकता आहे. मी असं आग्रह करणार नाही की सिनेमा बघायच, नक्कीच काय प्रायोरिटी असते नाही पाहिजे कोणाची, पण वाटला इंटरेस्ट तर नक्कीच सैराट 29 एप्रिलला बघायचं म्हणजे काय. सैराट हा सिनेमा 29 एप्रिलला आपल्या जवळच्या सिनेमागृहात येतोय. आपण सगळे फार एक्सायटेड आहोत पाहण्यासाठी. पण आत्ता पाहूयात या सिनेमाची एक छोटीशी झलक. तेव्हा कृपया हा सिनेमा सिनेमागृहातच जाऊन पहा, कसा वाटला हे नक्की कळवायना. आणि हो, आपला आजचा भाग कसा वाटला, हे पदार्थ कसे वाटले पाहताना, मज्जा आली की नाही हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी लिहून द्या आमचा पत्ता, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zeemarathi@zeenetwork.com. क्या बात है. तर असंच प्रेम आपल्याही कार्यक्रमावर करा. कसा वाटला आजचा भाग हेही कळवा, म्हणजे सिनेमा कसा वाटला ते पहा आणि कळवाच, पण आजचा भाग ही मंडळी कशी वाटली हेही आम्हाला नक्की कळवा. आणि सोम या इथल्या हॉटेलमध्ये तुम्ही नक्की या, तुम्हाला खूप आवडेल. अनेक वेगवेगळे पदार्थ आहेत, शिवाय आता उन्हाळा सुरू झाला, मला वाटतं आपण आंब्याचा रस मागवायला पाहिजे ना. उन्हाळा सुरू झाला ना, आम्ही आता आंब्याचा रस मागवतो. तुम्ही घ्या निरोप, पण फक्त आजच्या भागापुरता. आपल्याला भेटायचं पुढच्या अशा कैक भागांमध्ये. तोपर्यंत छान मस्त खा आणि स्वस्त राहा. पाहत राहा झी मराठीवरती आम्ही सारे खवय्ये, खाऊ गेली स्पेशल